आपण आतापर्यंत कॉम्प्युटर सिस्टीम पाहिलेली आहे. या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये आपण हार्डवेअर हा जो भाग आहे हा हार्डवेअर भाग आपण पाहिलेला आहे. हार्डवेअर म्हणजे काय आहे? कॉम्प्युटरचे सगळे भाग ज्याला आपण हाताने स्पर्श करून पाहू शकतो हे पाहिलेलं आपण हार्डवेअर म्हणून. आता आज आपण बघणार आहोत ते सॉफ्टवेअर म्हणून आहे. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे? तर कॉम्प्युटरमध्ये एक प्रोग्राम जो असतो तर त्या प्रोग्रामला म्हटलं जातं सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. आता हे सॉफ्टवेअर काम करतं पण आपण हाताने स्पर्श करून पाहू शकत नाही आहे. आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला वेगवेगळे असे दोन प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत. ह्याच्यामध्ये दोन सॉफ्टवेअर आहेत, ते सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणून एक आहे आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणून आहे. आता आपण आज बघणार आहे ते सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणून आहे. आता ह्या सिस्टीम सॉफ्टवेअरचा वापर आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमधील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यामधील काही तांत्रिक बाबी हाताळण्याचं काम करतं ते सॉफ्टवेअर म्हणून आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. किंवा एखादा प्रोग्राम आपल्या मेमरीमध्ये कुठे साठवला जातो किंवा आपण दिलेल्या कमांड्स सिस्टीम युनिटला समजतील अशा भाषेमध्ये रूपांतरित करणे, अनेक अशा बाबींवर सिस्टीम सॉफ्टवेअर हे काम करतं. आता ह्याच्यामध्ये ह्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये हा एकच प्रोग्राम नसून हा अनेक अशा प्रोग्राम्सचा संच जो आहे त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. आता ह्या सिस्टीम सॉफ्टवेअरमधले जे प्रोग्राम्स आहेत तर ते आहेत ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून आहे, किंवा तिला शॉर्टमध्ये OS म्हटलं जातं, युटिलिटीज म्हणून आहे, डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि लँग्वेज ट्रान्सलेटर्स. आता ह्याच्यामधील ऑपरेटिंग सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आहे? तर आपल्यात आपण म्हणजे काय वापरकर्ते जे कॉम्प्युटरचा वापर करतात, हे आपल्यात आणि कॉम्प्युटरमध्ये संवाद साधण्यासाठी जो प्रोग्राम लागतो त्याला म्हटलं जातं ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. आता ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचं फंक्शन्स काय आहे, म्हणजे ह्याचे कार्य काय आहे? तर पहिलं कार्य आहे मॅनेजिंग रिसोर्सेस म्हणून आहे. मॅनेजिंग रिसोर्सेस म्हणजे काय? रिसोर्सचे व्यवस्थापन करणे. आता रिसोर्सचे व्यवस्थापन म्हणजे काय आहे? तर कॉम्प्युटरमधील सर्व हार्डवेअरशी समन्वय साधण्याचं काम हे कॉम्प्युटर करतं. म्हणजेच काय आहे? तर आपल्या कॉम्प्युटरला जे जे काही हार्डवेअर जोडलेले आहे, इथं मी चित्र दाखवलेलं आहे बघा, मॉनिटर, प्रिंटर, माऊस, कीबोर्ड, हार्डवेअर वगैरे, असे वेगवेगळे हार्ड ड्राईव्ह वगैरे, असे ह्याच्यामध्ये वेगवेगळे हार्डवेअर्स दाखवलेले आहे. तर हे आपल्या कॉम्प्युटर्सना जोडल्यानंतर त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम जे करतं ते आहे आपलं ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि आपल्या सिस्टीममधला आपल्या सिस्टीमचा परफॉर्मन्स पाहणे, आपल्या कॉम्प्युटरला सुरक्षा देणे, तसेच कॉम्प्युटर सुरू करणे, ही जी काही कामं करतात तर ही आहेत मॅनेजिंग रिसोर्सेस म्हणून आहे. रिसोर्सचे व्यवस्थापन करण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम केले जाते. त्यानंतर आहे प्रोव्हायडिंग युजर इंटरफेस, म्हणजे आपल्याला युजर इंटरफेस पुरवण्याचं काम करतं. युजर इंटरफेस म्हणजे काय आहे? तर आपल्यात आणि कॉम्प्युटरमध्ये संवाद साधण्याचं जो काम करतो तो आहे युजर इंटरफेस म्हणून आहे. आता सगळ्या युजर इंटरफेस जे आहेत ऑपरेटिंग सिस्टीमच्या सगळ्या युजर इंटरफेस आहेत ते GUI म्हणून आहे. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणून आहे. ह्याच्यामध्ये फक्त डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम ही जी आहे तर ही फक्त GUI नाही आहे, तर ह्या बाकीच्या सगळ्या ज्या आहेत तर त्या GUI आहे. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस आहेत. म्हणजेच काय आहे? तर ह्याच्यामध्ये चित्रांचा वापर केलेला आहे, कलर्सचा वापर केलेला आहे, त्याला GUI म्हटलं जातं. दाखवण्यासाठी जे आहेत तर त्यासाठी चित्रांचा वगैरे वापर केला जातो त्याला GUI असं म्हटलं जातं. आणि हा युजर इंटरफेस आहे ते सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आहे, फक्त डिस्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये जे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपल्याला कीबोर्डचा वापर करून आपण कॉम्प्युटरशी संवाद साधू शकतो, आज्ञा देऊ शकतो. त्यानंतरचं जे आहे ते रनिंग ॲप्लिकेशन म्हणून काम आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचं जे काम आहे तर ते आहे रनिंग ॲप्लिकेशन म्हणून आहे. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही साठवलेले प्रोग्राम्स आहेत तर ते प्रोग्राम्स आपल्याला लोड करणे, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर त्यावेळेस ते सगळे प्रोग्राम्स आपल्या हार्डडिस्कमधनं रॅमवर आणून आपल्याला ते दाखवणे आणि ते चालवण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करतात ह्याच्यामध्ये.
आणि याच्यामध्ये ह्या एका वेळेस आपण अनेक प्रोग्राममध्ये काम करू शकतो, त्याला मल्टी टास्किंग म्हटलं जातं. टास्क म्हणजे काम आणि मल्टी म्हणजे एका वेळेस आपण अनेक वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये काम करू शकतो आणि हे काम करण्याचे सुद्धा हे ऑपरेटिंग सिस्टीमच काम करते याच्यामध्ये. हे झाले आपले कार्य झाले, ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य झाले मॅनेजिंग रिसोर्सेस म्हणजे रिसोर्सचे व्यवस्थापन, प्रोव्हायडिंग यूजर यूजर इंटरफेस पुरवणे आणि रनिंग ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन चालवणे म्हणजे प्रोग्राम चालवण्याचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करतं. आपल्या कॉम्प्युटरवर ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरच आपलं कॉम्प्युटर चालू शकतो, नाहीतर आपण काहीही काम करू शकत नाही आहे. म्हणजेच आपलं हे सगळं काम केलं जातं ते ऑपरेटिंग सिस्टीममुळं केलं जातं. आपला कॉम्प्युटर चालू करणे किंवा पुन्हा चालू करण्यास आहे तर त्याला म्हटलं जातं बूट करणे म्हटलं जातं. आता ह्या बूटमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे बूटिंग आहेत. एक आहे कोल्ड बूट म्हणून आहे आणि दुसरा आहे वॉर्म बूट म्हणून आहे. आता कोल्ड बूट म्हणजे काय आहे तर आपला कॉम्प्युटर पूर्णपणे बंद आहे आणि आपल्या कॉम्प्युटरचा पॉवरचं बटन प्रेस करून आपण आपला कॉम्प्युटर चालू करतो त्याला म्हटलं जातं कोल्ड बूट असं म्हटलं जातं. आणि दुसरं आहे वॉर्म बूट. आता वॉर्म बूट म्हणजे काय आहे तर आपला कॉम्प्युटर चालू आहे पण आपला कॉम्प्युटर काय झालेला आहे की मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आलेला असल्यामुळं हँग होणे म्हटलं जातं, तर पुढची प्रक्रिया होत नसेल तर आपण पॉवरचं बटन प्रेस न करता तो कॉम्प्युटर परत चालू करतो तर त्याला म्हटलं जातं वॉर्म बूट म्हटलं जातं. म्हणजे रिस्टार्ट करणं त्याला म्हटलं जातं वॉर्म बूट. आता त्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्य जे आहेत, फीचर्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून आहे. पहिलं आहे आयकॉन म्हणून आहे. आयकॉन म्हणजे काय करतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोग्रॅम्स असतील, ज्या काही आपण फाईल्स तयार केलेल्या असतात, तर ह्या प्रोग्रॅम्स ह्या फाईल्स ह्या चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलं जातं त्याला आयकॉन्स असं म्हटलं जातं. आपण ज्यावेळेस आपला कॉम्प्युटर चालू करतो, चालू केल्यानंतर आपल्याला एक पहिली स्क्रीन येते तिला आपण डेस्कटॉप म्हटलं जातं. पहिली स्क्रीन जी असते तिला आपण डेस्कटॉप म्हटलं जातं आणि ह्या डेस्कटॉपवर आपल्याला एक छोटी छोटी अशी चित्र दिसतात. तर प्रत्येक प्रोग्रॅमचं आपल्याला एक 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 असं चित्र दिसतं तर त्यांना आयकॉन्स असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे पॉइंटर. पॉइंटर म्हणजे आपला माऊसचा पॉइंटर जो आहे, आपल्या स्क्रीनवर जो दाखवला जातो, बाणाचा जो दाखवला जातो, बाणाच्या आकाराचा जो आहे त्याला पॉइंटर असं म्हटलं जातं. माऊस जसं आपण हलवू तसं ते पॉइंटरची हालचाल केली जाते. आणि ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणी लिंक केलेलं असेल तर त्या ठिकाणी हाताचा आकाराचा देणे दाखवणे, किंवा आपल्याला ज्या ठिकाणी आपण टाईप करू शकतो त्या ठिकाणी आपल्याला आयबीम आकाराचा दाखवणे, तर हे जे काही काम केलं जातं तर हे पॉइंटर केलं जातं. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हे माऊसचा पॉइंटर दाखवण्याचं काम केलं जातं. विंडोज म्हणजे काय आहे की आपला जो काही प्रोग्रॅम आहे तर हा प्रोग्रॅम आयताकृतीमध्ये दाखवण्याचं जो काम करतो त्याला विंडोज असं म्हटलं जातं. मेनूज म्हणजे काय आहे तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही कमांड्स असतात, ज्या आज्ञा दिल्या जातात, तर त्या आज्ञांची यादी दाखवणे त्याला मेनूज असं म्हटलं जातं. आता हे मेनूज वगैरे जे आहेत, आपल्याला उदाहरण जर घ्यायचं तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये जर गेलो जेवायला तर तिथं आपण काय करतो, तुमचं मेनू कार्ड दाखवा म्हणतो. मेनू कार्ड म्हणजे काय आहे तर त्या हॉटेलमध्ये कुठले कुठले पदार्थ मिळतात त्याची जी यादी आहे, त्याची जी लिस्ट आहे, तर त्याला आपण मेनू कार्ड म्हणतो. तसंच आपल्या ह्या कॉम्प्युटरमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रोग्रॅम्समध्ये काय काय करू शकतो त्याची जी यादी आहे तर त्याला मेनूज असं म्हटलं जातं. टॅब्स हे जे काही मेनूज आहेत तर ह्याच मेनूजचा परत वेगवेगळे सब मेनू दिलेले आहेत, तर ते सब मेनू दाखवण्याचं जे काम करतं त्याला टॅब्स असं म्हटलं जातं. डायलॉग बॉक्स म्हणजे काय आहे तर आपण एखादं काम करताना आपल्याला त्याबद्दलची माहिती दाखवणं किंवा आपल्याकडून माहिती घेण्यासाठी जो बॉक्स थांबला जातो त्याला म्हटलं जातं डायलॉग बॉक्स म्हटलं जातं. हेल्प
हेल्प म्हणजे आपल्याला मदत हवी असेल, आपल्याला कुठलंही काम करायचं आहे आणि काम करताना आपल्याला ते कळत नसेल की काय करायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला कट करायचं असेल, एखादा मॅटर कट करायचा आहे, ते कसं करायचं हे आपल्या लक्षात येत नसेल, तर त्यावेळेस आपण ह्या कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीममधनं आपण मदत घेऊ शकतो. आणि हे मदत घेण्यासाठी आपण F1 ह्या फंक्शन कीचा वापर करू शकतो, त्याला हेल्प असं म्हटलं जातं. हे आहे आपले ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं कार्य आपण पाहिलेलं आहे आणि ह्याचे वैशिष्ट्य आपण हे पाहिलेले आहेत. आता ऑपरेटिंग सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तर एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून आहे, किंवा तिला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम असंही म्हटलं जातं. आता ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ही ऑपरेटिंग सिस्टीम आपले PDAs म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट्स आहेत, किंवा आपले जे घड्याळ स्मार्ट वॉचेस आहेत, स्मार्टफोन्स आहेत. इथं मी चित्र पण दाखवलेलं आहे. स्मार्ट वॉच, स्मार्टफोन्स किंवा व्हिडिओ गेम सिस्टीम, तर ह्या ठिकाणी ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो, त्याला म्हटलं जातं एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. आणि ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती आहे विंडोज CS म्हणून आहे, विंडोज XP आहे, अँड्रॉइड आहे, iOS म्हणून आहे, अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम ह्याच्यामध्ये वापरल्या जातात. त्यानंतरची ऑपरेटिंग सिस्टीम आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा तिला डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. तिच्या नावातच आहे स्टँड अलोन, म्हणजे एका स्वतंत्र कॉम्प्युटरसाठी वापरली जाणारी जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर तिला स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं, किंवा डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. आता ही स्टँड अलोन किंवा डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे, तर हे डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये ह्याचा वापर केला जातो, किंवा टॅबलेट PC मध्ये ह्याचा वापर केला जातो. आणि हे कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर विंडोज म्हणून आहे. विंडोजमध्ये तुमच्या विंडोज 97 म्हणून आहे, विंडोज XP आहे, विंडोज Vista म्हणून आहे, हे विंडोज 10 आहे, ह्या ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत सगळ्या. त्यानंतर Mac OS म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम आहे, युनिक्स आहे, आणि लायनेक्स म्हणून एक आहे. आता ही लायनेक्स जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे युनिक्सचंच एक प्रकार आहे. आणि ही लायनेक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे. फ्री म्हणजे हिला कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला द्यावे लागत नाही आहेत, त्यामुळे हिला फ्री ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. आणि ह्या बाकीच्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत तर ह्यांना प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं, म्हणजे ह्या आपल्याला पैसे देऊन घ्यावे लागतात, त्यामुळे त्यांना प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीम असंही म्हटलं जातं. त्यानंतरची ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे तर ती आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा तिला NOS असं म्हटलं जातं, NOS म्हटलं जातं. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम हे नेटवर्क ह्याच्यामध्ये पण नावामध्ये पण आहे बघा. नेट म्हणजे जाळं आणि वर्क म्हणजे काम करणे, जाळ्यामध्ये काम करणे त्याला नेटवर्क असं म्हटलं जातं. आता इथं जाळं कशाचं असणार आहे तर कॉम्प्युटरचं जाळं, म्हणजे एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला जो जोडला जातो तर त्याला म्हटलं जातं नेटवर्किंग असं म्हटलं जातं. आणि ह्या नेटवर्किंगमध्ये काम करण्यासाठीची जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते तिला म्हटलं जातं नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे तर ती आहे नेटवेअर म्हणून आहे, WinNT म्हणून आहे, विंडोज NT म्हणून आहे, विंडोज XP सर्व्हर म्हणून आहे, युनिक्स आहे, आणि लिनक्स म्हणून आहे. तर हे ऑपरेटिंगचे वेगवेगळे प्रकार झाले, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम किंवा रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम, स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम किंवा डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून आहे. हे आपले ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून झालेलं होतं. आता त्यानंतरचा जो भाग येतो तो आहे युटिलिटीज म्हणून येतं. आता हा जो युटिलिटीज म्हणून जो आहे, युटिलिटी म्हणजे काय आहे तर आपल्यात आणि कॉम्प्युटरमध्ये जो काही संवाद साधला गेलेला आहे तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे आपल्या हार्डवेअरमध्ये किंवा आपल्या प्रोग्राम्समध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम दुरुस्त करणे किंवा त्या समस्या दुरुस्त करणे याचं जे काम केलं जातं तर ते म्हणजे आहे युटिलिटीज म्हणून वापरलं जातं.
म्हणजे ह्या युटिलिटीज आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही प्रकारचे समस्या उद्भवू देत नाही आहे, आणि उद्भवल्या तर ते दुरुस्त करण्याचं काम करतं, ते म्हणजे युटिलिटीज म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये युटिलिटीजमध्ये पहिला प्रकार येतो तो ट्रबल शूटिंग और डायग्नॉस्टिक प्रोग्राम्स म्हणून, त्याच्या नावातच आहे बघा, ट्रबल शूटिंग म्हणून आहे. काही कॉम्प्युटरमध्ये आपल्या समस्या उद्भवलेल्या असतील, म्हणजे आपल्या प्रोग्राम्स व्यवस्थित चालत नसेल, त्या प्रोग्राम्सना दुरुस्त करण्या, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली समस्या आलेली असेल तर ती समस्या दूर करण्याचं जे काम करतं तर त्याला म्हटलं जातं ट्रबल शूटिंग म्हटलं जातं, किंवा डायग्नॉस्टिक प्रोग्राम्स म्हटलं जातं. डायग्नॉस्टिक म्हणजे काय आहे, तर कुठली समस्या आलेली आहे हे बघण्याचं काम करतं ते डायग्नॉस्टिक म्हटलं जातं, आणि ते दूर करण्याचं काम करतं ते ट्रबल शूटिंग म्हणून आहे. कुठलीही समस्या आली तर ते दूर करण्याचं काम हे ट्रबल शूटिंग और डायग्नॉस्टिक प्रोग्राम्स केलं जातं. त्यानंतर आहे अँटीव्हायरस प्रोग्राम म्हणून आहे, ह्याला युटिलिटी म्हटलं जातं. आता ह्या अँटीव्हायरसच्या अगोदर आपण व्हायरस म्हणजे काय पाहूया. व्हायरस म्हणजे असा एक प्रोग्राम की जो आपल्या चालू कॉम्प्युटरला बंद पाडण्याचं काम करतं, किंवा चालू प्रोग्रॅमला बंद पाडण्याचं काम करतं, त्याला म्हटलं जातं व्हायरस असं म्हटलं जातं. मग अशा व्हायरसपासून आपल्या कॉम्प्युटरला सुरक्षा देण्याचं काम करतं, किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये असे व्हायरस आले असतील तर ते दूर करण्याचं जे काम करतं त्याला म्हटलं जातं अँटीव्हायरस प्रोग्राम असं म्हटलं जातं. आता ह्या अँटीव्हायरस प्रोग्राममध्ये बरेचसे अँटीव्हायरस आहेत, पण पॉप्युलर जे आहेत ते क्विकहील म्हणून आहे, त्याला QH म्हटलं जातं, क्विकहील म्हणून आहे, नेट प्रोटेक्टर म्हणून आहे, मॅकफी म्हणून आहे, असे वेगवेगळे अँटीव्हायरस प्रोग्राम्स आहेत. आपण जर गुगलवर सर्च केलं की असंख्य आपल्याला अँटीव्हायरस प्रोग्राम्स तुम्हाला दाखवले जातात. त्यानंतरचा युटिलिटी आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम म्हणून आहे. अनइन्स्टॉल म्हणजे काय आहे, त्याच्या अगोदर आपण इन्स्टॉल म्हणजे काय पाहूया. इन्स्टॉल म्हणजे काय आहे, तर एखादा प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरवर आणणे त्याला म्हटलं जातं इन्स्टॉल करणे असं म्हटलं जातं. आता असे जे काही प्रोग्राम्स आहेत की ज्याचा आपल्याला कधीही वापर केलेला नाही आहे, असे प्रोग्राम्स आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केले असतील तर त्यामुळं काय होतं की आपल्या कॉम्प्युटरची जी गती आहे ती मंदावते, म्हणजे कमी होते, किंवा त्याच्यामधलं काही आपल्या त्या प्रोग्राममुळं आपल्या हार्डडिस्कची जागा व्यापली जाते. तर असे प्रोग्राम्स आपल्याला काढून टाकायचे असतील, पूर्णपणे काढून टाकायचे असतील, तर त्यासाठी अनइन्स्टॉल प्रोग्रामचा वापर केला जातो. म्हणजे इन्स्टॉल केलेले प्रोग्राम पूर्णपणे आपल्या कॉम्प्युटरमधनं काढून टाकण्यासाठी अनइन्स्टॉल प्रोग्राम्सचा वापर केला जातो. त्यानंतर जे आहे बॅकअप प्रोग्राम म्हणून आहे. बॅकअप म्हणजे काय आहे, तर बॅकअप म्हणजे आपण ज्या काही फाईल्स तयार केलेल्या असतात तर ह्या फाईल्सचे अजून एक प्रत तयार करणे त्याला म्हटलं जातं बॅकअप म्हटलं जातं. म्हणजे आपल्या ओरिजिनल फाईलला काही प्रॉब्लेम आला, काही डॅमेज झालं तर आपण ह्या दुसऱ्या फाईलवर काम करू शकतो, त्याला म्हटलं जातं बॅकअप प्रोग्राम म्हटलं जातं. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम हे आपण हार्डवेअरमध्ये आपण स्टोरेज डिव्हायसेसमध्ये पण पाहिलेलं होतं. HDD हार्डडिस्क ड्राईव्हमध्ये आपण हार्डडिस्क ड्राईव्हचा आपण जे काही कामाचा वेग आहे तो वाढवण्यासाठी फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स वापरला जातो. हा फाईल कॉम्प्रेशन म्हणजे काय आहे, तर आपली जी काही फाईल आहे ह्या फाईलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता त्या फाईलची साईज कमी करणे त्याला म्हटलं जातं कॉम्प्रेशन म्हटलं जातं. आता हे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स जे आहेत तर ह्याच्यामध्ये विन झिप आहे, पीके झिप म्हणून आहे, विन RAR म्हणून आहे, असे वेगवेगळे कॉम्प्रेशन्सचे प्रोग्राम्स आहेत. ह्या प्रोग्रामचा वापर करून आपण आपल्या फाईल्सची साईज कमी करू शकतो, म्हणजेच आपल्या हार्डडिस्कमधली जी काही साईज आहे ती वाढवली जाते ह्या कॉम्प्रेशनमुळं. आणि पण आपल्याला त्या फाईलमध्ये जर काम करायचं असेल तर त्यावेळेस त्या फाईलला आपल्याला पूर्ववत करावं लागतं, म्हणजे पहिली आहे तशी करावी लागते, तिला म्हटलं जातं डिकॉम्प्रेशन म्हटलं जातं, म्हणजे पूर्ववत करणे. त्यानंतरचं आहे डिस्क क्लीनअप म्हणून आहे. डिस्क क्लीनअप म्हणजे काय करतं, ही विंडोजची युटिलिटी आहे डिस्क क्लीनअप म्हणून आहे. ही डिस्क क्लीनअप काय काम करते, तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये अशा काही फाईल्स असतात की त्या आपण कधीही वापरलेल्या नसतात, किंवा काही टेम्पररी फाईल्स असतात की त्या आपण कधीही वापरत नाही आहेत, पण त्या फाईल्समुळे आपल्या हार्डडिस्कची जागा व्यापली गेलेली असते. आता अशा ज्या काही फाईल्स आहेत ह्या फाईल्स आपल्याला विचारून त्या काढून टाकण्याचं जे काम करतं त्याला म्हटलं जातं डिस्क
क्लीन अप म्हटलं जातं. क्लीन अप म्हणजे स्वच्छ करणे, डिस्क स्वच्छ करणे. आपल्याला विचारून मात्र ह्या फाईल्स तो काढून टाकण्याचं काम करतात. आपल्याला न विचारता काहीच करत नाही, आपल्याला विचारून त्या फाईल्स ते काढून टाकल्या जातात. त्यानंतरची आहे युटिलिटी डिस्क डिफ्रॅगमेंटर म्हणून आहे. डिस्क डिफ्रॅगमेंटरच्या अगोदर आपण फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय पाहूया. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय आहे, तर ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरमध्ये काही काम करतो, काम केल्यानंतर एखादी फाईल तयार केलेली आहे, तर ती फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये सलग कुठंतरी साठवली जात नाही आहे, म्हणजे ट्रॅक सेक्टर्समध्ये कुठेही सलग साठवली जात नाही, तर ती फाईल्स तुकड्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या हार्डडिस्कमध्ये साठवली जाते. ते तुकड्यांच्या स्वरूपामध्ये फाईल्स साठवणे त्याला म्हटलं जातं फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. मग हे तुकड्यांच्या स्वरूपामध्ये साठवल्यामुळं काय होतं की आपल्या कॉम्प्युटरवर ती फाईल आणायला वेळ लागते. आपण एखादी फाईल ओपन करायची आज्ञा दिली, ओपन करायचं म्हटलं की ती फाईल आपल्या कॉम्प्युटरवर दिसायला वेळ लागते. हे कशामुळं लागतं, तर ती फाईल आपल्या तुकड्यांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेलेली असते, म्हणजे साठवली गेलेली असते. मग अशी फाईल्स आपल्याला एकत्र करण्यासाठी आपण डिफ्रॅगमेंटेशनचा वापर केला जातो. म्हणजे हे विखुरले गेलेले जे आहेत तुकडे, तर ती एकत्र करून साठवले जातात, त्याला डिफ्रॅगमेंटेशन म्हटलं जातं. आणि ह्या डिफ्रॅगमेंटेशनमुळं आपल्या कॉम्प्युटरचा वेग पण वाढवला जातो ह्याच्यामुळे. त्यानंतरची युटिलिटी आहे सिस्टीम रिस्टोअर म्हणून आहे. सिस्टीम रिस्टोअर म्हणजे काय आहे, तर आपल्या कॉम्प्युटरची जी आत्ताची सद्यस्थिती आहे, तर त्या सद्यस्थितीमध्ये म्हणजेच काय आहे, तर आपल्या कॉम्प्युटरवर आत्ता ह्या वेळेस जे जे काही प्रोग्रॅम्स आहेत किंवा जे जे काही फाईल्स आपण साठवलेल्या आहेत, तर ह्याचे एक प्रत तयार करून ठेवायची, सिस्टीमची एक प्रत तयार करून ठेवायची. म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरला काही प्रॉब्लेम आला, तर तेच आपण ह्या सिस्टीम रिस्टोअरच्या फाईलमुळं परत आपला कॉम्प्युटर पूर्ववत करू शकतो. पण पूर्ववत कसा, तर आत्ता ज्या स्थितीला तुम्ही हे सिस्टीम रिस्टोअर केलेली आहे त्या स्थितीचे प्रोग्रॅम्स वगैरे आपल्या कॉम्प्युटरमध्ये आणण्याचं जे काम करतं ते म्हणजे सिस्टीम रिस्टोअर म्हटलं जातं. हे झाले आपले युटिलिटीज म्हणून झालेले आहे. युटिलिटीजमध्ये आपण ट्रबल शूटिंग और डायग्नॉस्टिक प्रोग्राम पाहिलेला आहे, अँटीव्हायरस आहे, अनइन्स्टॉल, बॅकअप, फाईल कॉम्प्रेशन, डिस्क क्लीनअप, डिस्क डिफ्रॅगमेंटर आणि सिस्टीम रिस्टोअर म्हणून आहे. आता त्यानंतरचं आहे आपलं ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअरचा दुसरा भाग येतो, तो डिव्हाइस ड्रायव्हर म्हणून एक आहे. आणि चौथा प्रोग्राम येतो ते लँग्वेज ट्रान्सलेटर म्हणून आहे. आता डिव्हाइस ड्रायव्हर, डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय आहे, तर ह्याच्यामध्ये कॉम्प्युटरला आपण जेवढे जेवढे हार्डवेअर्स जोडतो, म्हणजे इनपुट असू द्या, आउटपुट डिव्हाइस असू द्या, हे आपण कॉम्प्युटरला जोडतो, तर जोडताना प्रत्येक हार्डवेअरचा एक प्रोग्राम असतो, तर त्या प्रोग्रामला म्हटलं जातं ड्रायव्हर. ड्रायव्हर म्हणजे चालक. जसं आपल्या गाडीला चालक असतो, त्याशिवाय गाडी चालू शकत नाही आहे, तसंच ह्याच्यामध्ये पण आहे की आपल्या कॉम्प्युटरला जेवढे हार्डवेअर जोडले जाणार आहेत त्या प्रत्येकाचा एक चालक असतो. चालक म्हणजे एक प्रोग्राम किंवा त्यालाच ड्रायव्हर असं म्हटलं जातं. आणि हा असल्याशिवाय ते हार्डवेअर चालू शकत नाही आहे. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरवर असे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करण्याचं जे काम केलं जातं त्याला डिव्हाइस ड्रायव्हर असं म्हटलं जातं. प्रत्येक हार्डवेअरचा प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरवर आणण्याचं जो काम करतो त्याला डिव्हाइस ड्रायव्हर म्हटलं. आता कीबोर्ड, माऊस वगैरे जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम ॲटोमॅटिकली घेतात त्याचे डिव्हाइस ड्रायव्हर. पण एखादा प्रिंटर असेल किंवा एखादा स्कॅनर असेल, तर तो तुम्ही तुमच्या सिस्टीमला जोडला, तर जोडल्याबरोबर त्याचे तुम्हाला ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायचे अशी सूचना लगेच येते. कारण प्रत्येक प्रिंटरबरोबर स्कॅनरबरोबर तुम्हाला त्याचे ड्रायव्हर्स पण दिले जातात. सी डीमध्ये ते ड्रायव्हर्स दिले जातात. नाही दिले तर आपण इंटरनेटचा वापर करून ते ड्रायव्हर्स आपण आपल्या कॉम्प्युटरवर घेऊ शकतो. आणि ते घेतल्यानंतरच हे प्रत्येक डिव्हाइस आपलं व्यवस्थित चालू शकतो, नाहीतर व्यवस्थित चालू शकत नाही याच्यामध्ये. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक हार्डवेअरचं ड्रायव्हर, डिव्हाइस ड्रायव्हर हे आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल असलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित चालू शकतं. त्यानंतरचं आहे आपलं लँग्वेज ट्रान्सलेटर म्हणून आहे. हे लँग्वेज ट्रान्सलेटरचं काम काय आहे, तर आपण जे काही प्रोग्रॅम्समध्ये आपण जे काही प्रोग्रॅम लिहिलेला असेल, तर त्या प्रोग्रॅमचं रूपांतर
कॉम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये म्हणजेच काय आहे तर मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करण्याचं जो काम करतो त्याला लँग्वेज ट्रान्सलेटर असं म्हटलं जातं. आता हे लँग्वेज ट्रान्सलेटर कुठले आहेत तर दोन प्रकारचे लँग्वेज ट्रान्सलेटर आहेत, कंपायलर आणि इंटरप्रिटर म्हणून असे दोन लँग्वेज ट्रान्सलेटर आहेत. आता ह्याच्यामध्ये कंपायलर काय काम करतं की तुम्ही जे काही प्रोग्राम्समध्ये जे काही कोडिंग केलेलं आहे किंवा प्रोग्राम्समध्ये जो काही प्रोग्राम लिहिलेला आहे तर त्या प्रोग्रॅमचं पूर्णच्या पूर्ण प्रोग्रॅमचं रूपांतर मशीन लेवल लँग्वेजमध्ये करण्याचं जे काम करतं ते आहे कंपायलर म्हणून आहे. आणि दुसरं आहे इंटरप्रिटर. इंटरप्रिटर काय काम करतं तर तुम्ही जो काही प्रोग्राम लिहिलेला आहे तर त्या प्रोग्रामचं लाईन बाय लाईन मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करण्याचं काम करतं ते इंटरप्रिटर. दोघांमधला फरक एकच आहे, दोघं काम सारखेच करतात, मशीन लेवल लँग्वेजमध्ये रूपांतर करण्याचं काम करतात. फक्त कंपायलर काय करतो, तुम्ही जेवढा प्रोग्राम लिहिलेला आहे उदाहरणार्थ 10 लाईनचा तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे तो 10 लाईनचा पूर्ण प्रोग्राम उचलतो, त्याचं रूपांतर मशीन लेवल लँग्वेजमध्ये करण्याचं काम करतं. आणि इंटरप्रिटर काय काम करतो, एक लाईन घेतो त्याचं रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये, दुसरी लाईन घेतो त्याचं रूपांतर मशीन लेवल लँग्वेजमध्ये करण्याचं काम करतं. ह्याला म्हटलं जातं लँग्वेज ट्रान्सलेटर म्हटलं जातं. आता आज आपण बघितलेलं आहे तर ते सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणून पाहिलेलं आहे. ह्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये 4 भाग पडलेले आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटीज, डिवाइस ड्रायव्हर्स आणि लँग्वेज ट्रान्सलेटर्स म्हणून आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हणून पाहणार आहोत.